प्रभू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं वाईल्ड रिमेंबरिंग चर्चच्या ऑनलाईन भक्तीमध्ये स्वागत आहे. या भक्तीला आपण सुरुवात करूया. याहूया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गा त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. ही भक्ती आपण देवाच्या हातामध्ये समर्पित करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, तुझे मनापासून आम्ही आजच्या या प्रभुवाराबद्दल ऑनलाईन भक्तीबद्दल उपकार मानितो. आम्ही तुला हीच प्रार्थना आणि विनंती करतो, जे गीत आम्ही गाऊ, ज्या प्रार्थना करू, जे वचन आम्ही ऐकू, ही संपूर्ण भक्ती उपासना तुझ्या हातामध्ये घे आणि संपूर्ण भक्तीच्याद्वारे तुझं गौरव, तुझी सेवा आमच्या सर्वांच्याद्वारे तू करून घे, अशी आज आम्ही तुला आग्रहाची कळकळीची प्रार्थना आणि विनंती करत आहे. आजच्या ह्या भक्तीद्वारे प्रत्येकाची गाठ आणि भेट तू घे, तुझी इच्छा, तू योजना ह्या आगमन समयामध्ये तू आम्हाला देऊ कर, आणि ह्या आगमन समयाच्याद्वारे आमच्याद्वारे, आमच्या मंडळीद्वारे, आमच्या प्रियजनांच्याद्वारे तुझं गौरव व्हावं, तुला मान सन्मान मिळावा, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या गोड नावाची प्रार्थना केली म्हणून तो आहे, आमीन. प्रभू परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. आणि उपासना गीत नंबर 65, भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा, हे गीत गाऊन आपण देवाची स्तुती करूया. भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा, सकल शुभा कर देवा. भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा, प्रेम तुझे नर रूप धरीते, ओ यखरोखर शांति निरंतर या धरणीवर. भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा, मनुजासाठी मनुज होशी, अनुभव अतिचर कृपा नरावर तव विश्वंभर. भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा, स्वर्गी सुंदर जगध्वनि हो, मधुर मधुर तर गाय चरावर गीते स्तुति पर. हो परमेश्वर करुणा सागर जगदीशा, सकल शुभा कर देवा. भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा. ह्यावेळेस आपण आपला विश्वास व्यक्त करूया. प्रेषितांचा मतंकर आपण प्रार्थनापूर्वक परमेश्वराला सादर करू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याचे कुमारी ज्याने पंचपच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, जो मरण पावला व ज्याला पुरण्यात आले, जो मृत्युलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेळून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याजर मी श्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्थिक महामंडळ, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याजर मी श्वास ठेवितो. आमेन. देवाच्या उपकारासाठी आळीपाळीने आपण स्तोत्रवाचन करूया. आणि स्तोत्र क्रमांक 32 ह्यावेळेस आपण त्याचा आळीपाळीने पुढे अर्पण करूया. स्तोत्र क्रमांक 32, ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर आणि तिचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता
उन्हाळ्याच्या तापाने तसा माझ्यातला जीव सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. ह्यासाठी तू पाहण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील, मुक्ततेच्या स्तोत्राने तू मला वेळेशील. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात, परमेश्वरावर भाव ठरणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते. शेवटचं वचन आपण सर्व एकत्रित वाचू. अहो नीतिमानानो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. परमेश्वर वाचले सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देवाच्या उपकारासाठी आपण पुन्हा एक वार देवाला धन्यवाद देऊया. उपासनेने गीत नंबर 70, पहावं दूत कसे गाते, हे आपण एकत्रित गाव. पहाहो दूत कसे गाती, पहाहो दूत कसे गाती, परमोचावर गौरव शांती या धरणीवरती, परमोचावर गौरव शांती या धरणीवरती, नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती, जय जय कारे व्योमे सारे ग्रह हे दण दणती, जय जय कारे व्योमे सारे ग्रहे धन धनती, प्रीति नाव रूप धरती, प्रीति नाव रूप धरती, दीन नरास्तव दीन होनी या भुवनी येति, दीन नरास्तव या भुवनी येति, हीरा समरवी जिचावरती, हीरा समरवी जिचावरती, तीच अंगुली मुखी गालुनी लघु गोष्टी रमती, तीच अंगुली मुखी गालुनी लघु गोष्टी रमती, ख्रिस्तातव अंगुली फिरती, ख्रिस्तातव अंगुली फिरती, तसे फिरावे हीच निरंतर देया मारुती, तसे फिरावे हीच निरंतर मारुती, पहाहो दूत कसे गाती, पहाहो दूत कसे गाती, परमोचावर गौरव शांती या धरणीवरती, परमोचावर गौरव शांती या धरणीवरती. ह्यावेळेला मधेशी प्रार्थना होईल आणि डी बी समुद्र पाळेसाहेब आम्हासाठी मधेशी प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करणाऱ्या जीवन देव बापा,
आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ नतमस्तक होऊन तुला प्रार्थना विनंती करतो. आगमन समयाच्या तिसऱ्या रविवारी तू आम्हाला विशेष प्रकारे तुझी आराधना स्तुती करण्यासाठी तू आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलीस. याबद्दल प्रभू तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो. प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझा गौरव करीतो, कारण तू आमचा स्वर्गीय पिता आहेस, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस आणि तू आमचं विशेष प्रकारे प्रभू तू आमचं सहाय्य करणारा तू महान देव आहेस. याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमची कोणत्याही प्रकारची पात्रता नसताना तू आम्हाला जगातून तू निवडलेला आहेस आणि तुझी लेकर होण्याचा अधिकार दिलास, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ मध्यस्थीची प्रार्थना सादर करण्याअगोदर प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही पापी आहोत आणि प्रेमळ पित्या तुझ्या पवित्र वचनामध्ये प्रभू तू आम्हाला म्हटलेला आहेस, तुम्हापैकी तुम्ही जर आपली पातके एकमेकाजवळ कबूल केले तर तो विश्वसनीय व न्याय आहे, तो आमच्या पापांची क्षमा करण्यास तयार आहे. आणि प्रेमळ पित्या आज आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करण्याअगोदर प्रभू आम्ही तुला ही विशेष प्रकारे विनंती करतो की प्रभू तू आमच्या पापांची क्षमा कर आणि प्रेमळ पित्या तू आमचं सहाय्य कर, कारण प्रभू आमच्या प्रार्थनेचा प्रभू जे उत्तर आहे त्यासाठी एक अडखळण म्हणून प्रभू आमच्यातील असणारं जे पाप आहे आणि त्यामुळंच आमच्या प्रार्थनांची उत्तरं प्रभू आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो की तू सहाय्य कर, तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभू तू दे आणि तू आजची प्रार्थना तू आमची मान्य कर. आज आम्ही आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करतो, आमच्या मंडळीवर तुझा विपुल असा आशीर्वाद दे आणि प्रेमळ पित्या मंडळीवरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठवून मंडळीच्या आध्यात्मिक उत्तरोत्तराशी वाढ प्रभू तू कर. त्याचप्रमाणे प्रभू नाताळची तयारी करीत असताना खऱ्या अर्थानं प्रेमळ पित्या त्याने आपल्या अंतःकरणात तुला प्रभू प्रथम स्थान द्यावं, यासाठी तू त्यांचं सहाय्य कर, त्यांना तुझी कृपा प्रभू तू पुरव. बाह्यरित्या प्रभू तयारी करीत असताना प्रभू अंतःकरणाची प्रत्येकाने तयारी करावी असं तू दयन कृपेनं कर. आमच्या मंडळीतील प्रभू जे नाताळ निमित्तानं प्रभू जे भक्ती कार्यक्रम जे आहेत आणि त्याचप्रमाणे संडे स्कूलचा प्रेमळ पित्या जॉय ऑफ ख्रिसमस हा प्रभूचा कार्यक्रम आहे, प्रभू हे कार्यक्रम आम्ही तुझ्या हाती देत आहोत, ते तू आशीर्वादित असे तू कर. विशेष करून प्रेमळ पित्या आम्ही प्रार्थना करतो की विशेष करून गृहमंडळामधील ख्रिसमसच्या जे कार्यक्रम आहेत प्रभू तेही तू आशीर्वादित असे तू कर आणि त्या कार्यक्रमावरती तुझा आशीर्वाद पाठव. प्रिय प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो की प्रभू ख्रिसमस निमित्तानं जे मंडळीमध्ये 19 तारखेला जी कॅन्डललाईट सर्व्हिस आहे प्रभू ती कॅन्डललाईट सर्व्हिस तू आशीर्वादित असे तू कर. आणि प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना करतो की कॅन्डललाईट सर्व्हिस 25 तारखेच्या प्रभू ख्रिसमसची भक्ती वॉच नाईट सर्व्हिस आणि नवीन वर्षाचे प्रेमळ पित्या जे भक्ती कार्यक्रम आहे ते तू आशीर्वादित असे तू कर. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या नियोजित जे वक्ते आहेत त्यांनाही तुझा आशीर्वाद दे, त्यांनाही तुझी कृपा प्रभू तू पुरव आणि तू त्यांचं विशेष प्रकारे प्रभू तू सहाय्य कर अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना विनंती करतो की तू दया कर, कृपा कर आणि तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभू तू देऊन तुझा गौरव तुझी स्तुती प्रभू तू करून घे. आज विशेष करून प्रभू तुझ्या पवित्र चरणाजवळ आमच्या मंडळीचे सर्व सेशन सदस्य प्रभू त्यांना तुझा आशीर्वाद दे आणि क्वायर सी संडे स्कूल महिला मंडळ त्यांनाही प्रभू तुझा आशीर्वाद प्रभू तू दे.
आणि प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो की प्रभू आमच्या मंडळीचं जे डेकोरेशन कमिटी आहे त्यांना तुझा विपुल असा आशीर्वाद दे. ना ख्रिसमसचं जे डेकोरेशन प्रभू ते करणार आहेत त्यामध्ये तू विशेष त्यांना तुझी कृपा प्रभू तू पुरव आणि तुझा गौरव तुझी स्तुती प्रभू तू करून घे. प्रिय प्रभू आज आम्ही आमच्या राज्यासाठी प्रार्थना करतो. आमच्या राज्यावरती तुझा आशीर्वाद पाठव. आमच्या देशावरती तुझा विपुल असा आशीर्वाद पाठवून प्रेमपित्या देशाचं प्रभू तू विशेष प्रकारे देशामध्ये शांती नांदावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि प्रेमपित्याच आम्ही प्रार्थना विनंती करतो की प्रभू विशेष करून आमच्या देशामध्ये जे शुभवर्तमान प्रसाराचं जे कार्य आहे प्रभू ते कार्य तो आशीर्वादित असं प्रभू तू कर. त्याचप्रमाणे प्रेमपित्या जे काय दिवसेंदिवस महागाई वाढत आहे प्रभू त्या महागाईवरती नियंत्रण प्रेमपित्या ठेवण्यासाठी तो सरकारचं तू विशेष प्रकारे तू सहाय्य कर. तू त्यांना विशेष प्रकारे तुझी कृपा प्रभू तू पुरव आणि तुझं गौरव तुझी स्तुती प्रभू तू करून घे. प्रिय प्रभू तू दया कर कृपा करून विशेष करून प्रेमपित्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव त्यापासूनही तू आमच्या प्रभू देशाचं राज्याचं आणि आमच्या जिल्ह्याचं प्रभू तू विशेष त्यापासून संरक्षण कर. आणि प्रेमपित्या पुन्हा हा प्रादुर्भाव वाढू नये तर तो नियंत्रणात यावा यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे ही प्रार्थना विनंती करतो. पुन्हा एकदा प्रभू ह्या आगमन समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ह्या आगमन समय तू आम्हा सर्वांचं तू विशेष प्रकारे तू सहाय्य कर. ही विनंती आमचा धन्य तारणारा येशू याच्या पवित्र नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक बापा. आमेन आमेन. देवाचं वचन आपण ऐकूया. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 3 अध्याय आणि 1-12 वचन. मत्तय अध्याय 3 वचन 1-12. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याचविषयी यशया संदेशाद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा त्याच्या वाटा नीट करा. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते. त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरुशलेम सर्व यहुदिया व यार्दनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देत नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाचे पिलांनो, भावी क्रोधापासून पळाव्यास तुम्हाला कोणी सावध केले? ह्यास तो पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, ह्या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे आणि आताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकिले जाते. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील, पण भूसण विजत्या अग्नीने जाळून टाकील. हे देवाचं वचन आहे. अरविंद सिन्हा काळे पाळे साहेब देवाच्या वचनातून आम्हास मार्गदर्शन करतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवनावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि माझा पूर्ण विश्वास आहे आपण सर्वजण आनंदी आहात, हर्षाने भरलेले आहात, कारण आपण नाताळच्या दिवसामध्ये आहे, डिसेंबर महिन्यामध्ये आहे. आनंद सोहळ्यामध्ये जो साजरा होतो त्या महिन्यामध्ये परमेश्वराच्या कृपेने आणि देवाच्या दयेने आपण आहोत. त्याबद्दल त्या जिवंत देवाला आदर आणि मान आणि सन्मान देतो. आपण प्रार्थना करूया संदेशामध्ये जाण्याअगोदर. देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करत आहे. गेलं 11 महिने तू आमचा सांभाळ केला आणि या सणाच्या आनंदाच्या हर्षाच्या महिन्यामध्ये
जीवोत्सवाच्या महिन्यामध्ये, नाताळच्या महिन्यामध्ये, ख्रिसमसच्या महिन्यामध्ये तो आम्हा सर्वांना आणलं आणि आमचं संरक्षण रक्षण केलं वर्षभर. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करताय बाप्पा. या आगमन समयामध्ये असताना आमची तयारी तुझ्या इच्छेने आणि योजने होऊन दे. आज तोंडचे शब्द आणि मनचे विचार तुला मान्य होऊन द्यात. येशूच्या गोड आणि पवित्रात मागतो, आमेन. प्रभू येशूच्या गौरवनावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. देवाच्या कृपेने आणि देवाच्या दयेने मागील 25, 26, 27, 28 नोव्हेंबर महिन्यामध्ये या दिवसामध्ये प्रभूच्या कृपेनं आणि आपल्या सर्वांच्या प्रार्थनेने मला सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री नंदुरबार धुळे या ठिकाणी 4 दिवसासाठी बोलण्यात आलं होतं गेस्ट स्पीकर म्हणून. आणि सायंकाळच्या वेळी मंडीसाठी सभा होत्या आणि 26, 27, 28 26 तारखेला महिला मंडळासाठी सेमिनार झालं, 27 तारखेला एल्डर वडील लोकांसाठी सेमिनार झालं आणि 28 तारखेला चेअर सुटल्यानंतर तरुणांचं सेमिनार झालं आणि देवाने अद्भुतरित्या तिथे माझा उपयोग केला. त्याबद्दल मी देवाची स्तुती करतो आणि आपल्या सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. आपण सर्वजण आगमन समयामध्ये आहोत आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपण ॲडव्हेंट संडे हा साजरा केला जातो. म्हणजे आगमन समय आपण काय केला जातो साजरा करण्यात येतो. ॲडव्हेंट संडे हा लॅटिनमधून ॲडव्हेंचर्स आणि इंग्लिशमध्ये कमिंग, जो येणारा जो क्षण आहे, येणारा जो सोहळा आहे, येणारा जो सण आहे, त्याच्यासाठी तुम्ही आणि मी काय असावं, तयार असावं. स्वतः वैयक्तिक आणि कुटुंबानं मंडीने त्या जयोत्सवासाठी त्या सोहळ्यासाठी तुम्ही आणि मी तयार असावं. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करण्यासाठी तुम्ही आणि मी तयार असावं. म्हणून आगमन समय हा काय केला जातो, साजरा केला जातो, पाळण्यात येतो. आगमन समय आम्हाला जाणीव करून देतो की हा जो सण येणार आहे तो पवित्र आहे. तो सण, तो सोहळा काय आहे, पवित्र आहे. आणि पवित्रतेने हा सण आणि सोहळा तुम्ही आम्ही साजरा करावा. म्हणून आपण स्वतःला, परिवाराला, मंडीला तयार करावं पवित्रतेने, शुद्धतेने सण आणि सोहळा साजरा करण्यासाठी. प्रियजनांनो, देवाचे लोकांनो, माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो, प्रवेश ख्रिस्ताबद्दल जुन्या करारमध्ये भविष्यवाणी झालेले आहेत. मिखा याचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 2रं वचन, बेथलेम येथून उद्धारकर्त्याचे राज्य, यशियाचा ग्रंथ 9वा अध्याय आणि 1 ते 7 वचन जर तुम्ही वाचलं, शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकिर्द. जुन्या करारमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल भविष्यवाण्या झालेल्या आहेत. कशासाठी? त्या काळातील लोकांनी स्वतःला तयार करावं प्रभू येशू ख्रिस्तासाठी, स्वतःला तयार करावं देवासाठी, स्वतःला तयार करावं. म्हणून जुन्या करारमध्ये भविष्यवाण्या झाल्या यासाठीच की लोकांनी स्वतःला तयार करावं देवासाठी, तयार करावं. जर आपल्या घरामध्ये विवाह सोहळा असेल, हे दिवस लग्नाचे आहेत, विवाह सोहळा असेल किंवा आपल्याला फ्लॅट घ्यायचा असेल किंवा घराची बांधणी करायची असेल, त्यासाठी आपण तयारी करतो, स्वतःची, परिवाराची तयारी करतो. आणि मग लग्न सोहळा असेल तो मुलगा आणि ती मुलगी स्वतःची तयारी करतात लग्न करण्यासाठी. दोघं उभयता स्वतःची तयारी करतात लग्न करण्यासाठी आणि मग त्यांचे परिवारसुद्धा त्या दृष्टिकोनातून तयारी करतात लग्नासाठी. प्रियजनांनो, तसंच तुम्हाला आणि मलासुद्धा तयारी करायची आहे. तुम्हाला आणि मलासुद्धा काय करायचे आहे, तयारी करायची आहे तो जयोत्सव, तो सण साजरा करण्यासाठी. कसे? शुद्धतेने आणि पवित्रतेने. ज्या शास्त्रभागाचे वाचन आपण केलेलं आहे त्याच्यावर थोडा वेळ आपण मनन
आणि चिंतन करणार आहे. मतेकृत शुभवर्तमानाचा तिसरा अध्याय आणि 1 ते 12 वचन आपल्यासाठी वाचण्यात आलेले आहेत. आणि जर इंग्लिश बायबलचं जर टायटल जर तुम्ही वाचलं, जॉन द बॅप्टिस्ट प्रिपेअर्स द वे, जॉन द बॅप्टिस्ट प्रिपेअर्स द वे असं शीर्षक आहे इंग्लिश बायबलमध्ये. आणि जर मराठी बायबलमध्ये आला, बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश काय आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश, जर पहिलं वचन जर तुम्ही वाचलं, त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला. जे यहुदी प्रांत, यहुदिया हा भाग जर आपण पाहिला, एरुसलेमपासून 32 किलोमीटर आहे, जवळजवळ 20 मैल एरुसलेमपासून लांब असणारा हा भाग आहे. आणि त्या रानामध्ये, त्या शेतामध्ये कोण घोषणा करताय? बाप्तिस्मा करणारा योहान. बाप्तिस्मा करणारा हा योहान आहे, हा याजकांच्या घराण्यातून आहे. जखऱ्या जो याजक होता आणि त्याची माता एलिझाबेथ यांचा तो मुलगा आहे. लुकृत शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि 5 ते 80 वचन जर तुम्ही वाचलं, त्याच्यामध्ये जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे त्याचा जन्म आणि त्याच्या परिवाराची माहिती आम्हाला प्राप्त होते. नीतिमान आणि धार्मिक असणारं कुटुंब, याजक असणारं कुटुंब, बऱ्याच वर्षाने देवाने त्यांना सन्मानित केलं मुलगा देऊन, आणि त्यांनी त्याचं नाव योहान ठेवलं, जॉन द बॅप्टिस्ट, बाप्तिस्मा करणारा योहान. आणि तो येरुसलेमपासून 32 किलोमीटरवर यार्देन प्रांत आहे, प्रदेश आहे, त्या रानामध्ये तो घोषणा करत आहे. तो घोषणा करत आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. परमेश्वराचे मार्ग सिद्ध करा आणि त्याच्या वाटा नीट करा. ह्या घोषणा तो अरण्यामध्ये, शेतामध्ये, यार्देनच्या भागामध्ये करत आहे. लुकृत शुभवर्तमानाचा तिसरा अध्याय आणि जर तिसरं वचन जर तुम्ही वाचलं, मग तो यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला. मग तो यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात, यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात तो काय झाला, फिरला. आणि त्याने काय केली, घोषणा केली. त्याने भौतिक तयारी केली यार्देनच्या प्रांतामध्ये, यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशामध्ये त्याने जाऊन घोषणा केली. प्रियजनांनो, भौतिक तयारी त्याने त्या ठिकाणी जाऊन केलेली आम्हाला पाहावयास मिळतात, यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशामध्ये आणि यहुदी प्रांतामध्ये त्याने घोषणा केली, भौतिक तयारी केली. मत्तयाचा 25 अध्याय आणि 1 ते 15 जर वचन जर वाचलं, इथं 5 शहाण्या स्त्रियांच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि 5 मूर्ख स्त्रियाबद्दल लिहिलेलं आहेत. हा दाखला आहे आणि त्या वराला सामोरे जाण्यासाठी जात आहेत. 5 ज्या शहाण्या आहेत, त्यांनी आपले दिवे घेतले आणि दिव्याला तेल पण घेतलं, पण ज्या मूर्ख होत्या त्यांनी दिवे घेतले पण तेल घेतलं नाही. काहींनी तयारी केली होती आणि काहींनी तयारी केली नव्हती. भौतिक तयारी, 5 ज्या शहाण्या त्यांनी भौतिक तयारी करून त्या गेल्या होत्या. दिवा आणि दिव्याला लागणारं तेल त्या सोबत घेऊन वराला सामोरे जाण्यासाठी त्या गेल्या आणि वर आला आणि त्या वराने त्यांचा स्वीकार केला कारण त्या तयारीनिशी होत्या. जॉन द बॅप्टिस्ट, योहान बाप्तिस्मा करणारा जो आहे, यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशामध्ये, यहुदिया प्रांतामध्ये घोषणा करत फिरला. भौतिक तयारी त्याने केली, त्या ठिकाणी जाऊन त्याने अरण्यामध्ये घोषणा केली, वाटा तयार करा,
परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. ही भौतिक तयारी आणि आत्मिक तयारी आम्हाला पाहावयास मिळते. आत्मिक तयारी काय बघा, दुसरं वचन आपण पाहूया, पश्चाताप करा. आत्मिक तयारी काय आहे? पश्चाताप करा. पश्चाताप म्हणजे संपूर्ण जीवनामध्ये बदल, वाईटाचा त्याग आणि देवाचा स्वीकार. पश्चाताप करा. देवाकडे जाणे, वाईटाला फुल स्टॉप, वाईटाचा त्याग करणे आणि देवाचा स्वीकार करणे. योहान बाप्तिस्मा करणार म्हणताय पश्चाताप करा. भौतिक त्याने तयारी दर्शवली, त्यांनी केली, आणि आता आत्मिक तयारी, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. म्हणजे स्वर्गाचे राज्य तुमचे आहे. पश्चाताप म्हणजे संपूर्ण जीवनामध्ये बदल, वाईटाचा त्याग आणि देवाचा स्वीकार. लुकृषुभत म्हणण्याचा तिसरा अध्याय आणि तिसरं बी जर वचन जर तुम्ही वाचलं, लुकृषुभत म्हणण्याचा तिसरा अध्याय आणि तिसरं वचन, पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप. पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप. जे आम्ही वाईट केलेलं आहे, जे देवाच्या दृष्टीने अयोग्य केलेलं आहे, त्याच्या बदल प्रायश्चित्त, पश्चाताप, पश्चाताप. आप आपली पापे पदरी घेणे म्हणजे पश्चाताप. पापांच्यासाठी क्षमेसाठी पश्चाताप. आपली पापे पदरी घेणे म्हणजे पश्चाताप आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप. वाईटाचा त्याग म्हणजे पश्चाताप आणि देवाचा स्वीकार म्हणजे पश्चाताप. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, स्तोत्रकर्ता 51 आणि 1-2 जर वचन तुम्ही आणि मी जर वाचलं तर तिथं दावीद कर्त्याने पश्चाताप केलेला आहे. त्याने जे कृत्य केलं त्याचा त्याला पस्तावा झालेला आहे. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. आणि 5 वचन, पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पश्चाताप. दाविदाने जे कृत्य केलं त्याचा त्याला पश्चाताप झाला आणि आपल्या पापाबद्दल त्याने प्रायश्चित्त केलं आणि देवाकडे दयेची याचना केली. हे देवा, तू आपल्या वात्सल्य अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. पश्चाताप. आणि योहान बाप्तिस्मा करणार म्हणताय पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. पहिले योहान याचा पहिला अध्याय 9 वचन, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्याय म्हणून आपल्या पातकांची क्षमा करेल. आमच्या देवाकडे क्षमेचा अधिकार आहे कारण तो न्यायाधीश आहे. यशियाचा ग्रंथ याचा 33वा अध्याय आणि 22वं वचन जर तुम्ही जर वाचलं तर ते आम्हाला असं सांगतं. यशियाचा ग्रंथ 33वा अध्याय आणि 22वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हास तारील. कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हास तारील. तारण्याचं सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. तो आमचा नियता आहे, तो आमचा न्यायाधीश आहे. आणि म्हणून त्या देवाकडे तुम्ही आणि मी पश्चातापूर्वक गेलं पाहिजे. म्हणून योहान बाप्तिस्मा करणार म्हणताय पश्चाताप करा, पश्चाताप करा. आणि प्रकटकरण याचा 20वा अध्याय आणि 11वं वचन जर तुम्ही जर वाचलं तर त्याच्यामध्ये राजासनाबद्दल बोलण्यात आलेलं आहे. प्रकटकरण याचा 20वा अध्याय 11वं वचन, नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडाफोडून पृथ्वी व आकाश ही पळाली, त्याकरता ठिकाण उरले नाही. त्याच्या तोंडाफोडून पृथ्वी व आकाश ही पळाली. तो न्यायाधीश आहे आणि तो राजासनावर बसलेला देव आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, आमची आत्मिक तयारी पण पाहिजे या नातासाठी. आणि म्हणून योहान बाप्तिस्मा करणार म्हणताय पश्चाताप करा, पश्चाताप करा. जर आपली पापी आपण पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्याय म्हणून आपल्या पातकांची क्षमा करेल. पश्चाताप करा म्हणजे संपूर्ण जीवनामध्ये बदल,
वाईटाचा त्याग आणि देवाचा स्वीकार. लुकूर शुभत म्हणायचं तिसरा दे तिसरं वचन, पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप. आणि दावीदकर्त्याने पश्चाताप सादर केला. आपण पाहतोय आमचा देव न्यायाधीश आहे, तो राजसनावर बसलेला देव आहे. तुम्ही आणि मी या नाताळच्या दिवसामध्ये आम्ही स्वतःची आत्मिक तयारी केली पाहिजे. भौतिक तयारी पण आहेच, पण आत्मिक तयारीसुद्धा तुम्ही आणि मी करण्याची गरज आहे. जर तिसरं वचन जर तुम्ही वाचलं, मतेकृत शुभवर्तमान याचा तिसरा अध्याय आणि तिसरं वचन, प्रियाणो तिसऱ्या वचनामध्ये दोन्ही भौतिक तयारी पण आहे, आत्मिक तयारी पण आहे. त्याच्याच विषयी यशया संदेशाद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. भौतिक व आत्मिक तयारीचं हे प्रदर्शन आहे. अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. लूक तिसरा अध्याय चौथं वचन, यशया 40:3 हे सर्व संदर्भ आम्हाला सांगतात की इथं भौतिक पण तयार आहे आणि आत्मिक पण तयार आहे. प्रियजनानो, देवाच्या लोकांनो, नाताळच्या दिवसामध्ये आमच्याकडून अधिक प्रमाणात भौतिक तयारी होते आणि आत्मिक तयारीसाठी आम्हाला वेळच मिळत नाही. पण या वचनातून तुम्हाला आणि मला सांगायचं आहे की आमची दोन्ही तयारी झाली पाहिजे. एक भौतिक तयारी आणि आत्मिक तयारी, हे बॅलन्स पाहिजेत. आणि तिसरं वचन आम्हाला सांगतं आत्मिक आणि भौतिक तयारीचं इथं प्रत्यय तुम्हाला आणि मला येत आहे. आणि 5 आणि 6 हे जे वचन आहेत त्याच्यामध्ये भौतिक पण तयारी झालेली आहे आणि आत्मिक पण तयारी झालेली आहे. तेव्हा येरुसलेम, सर्व यहुदिया व यार्देनच्या आसपास अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. भौतिक तयारी त्याच्याकडे लोटला. आणि 6 वचन आत्मिक तयारी पहा, त्यांनी आपापली पापे पदरे घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. ही आत्मिक तयारी. भौतिक तयारी काय हो, आसपासच्या प्रदेशातून सर्वजण येरुसलेमेतून यहुदियातून यार्देनच्या आसपासच्या अवघ्या प्रदेश त्याच्याकडे लोटला. ही भौतिक तयारी. आणि आत्मिक तयारी काय, त्याने आपली पापे पदरी घेतलीत आणि येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला, त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. ही आत्मिक तयारी. भौतिक तयारी पण आहे आणि आत्मिक तयारीचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण हे 5 आणि 6 मध्ये आम्हाला पाहावयास मिळत आहे. प्रियजनानो, देवाच्या लोकांनो, या नाताळच्या दिवसामध्ये आमची भौतिक पण तयारी होऊ दे आणि आमची आत्मिक पण तयारी असावी. दोन्ही तयारी आमच्या बॅलेन्समध्ये असाव्या, कारण आमचा देव न्यायाधीश आहे. 10 ते 12 वचन जर वाचलं तर त्याच्यामध्ये तो न्यायाधीश आहे म्हणून आम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि 9 वचन आम्हाला असं सांगतं, तारण हे काय राईट बर्थ नाही आहे. तारणासाठी आम्हाला जिवंत देवावर विश्वास ठेवायचा आहे. जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तारणारा देव आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. नाही आमचे आमचा बाप अब्राम आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडापासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. तारण जे आहे ते येशूवर विश्वास ठेवले नाही. आणि म्हणून योहान 3:16 म्हणलेलं आहे, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्या विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन हे वतन प्राप्त होईल. प्रियजनांनो, भौतिक तयारी तसेच आत्मिक तयारीची पण गरज आहे. भौतिक तयारी म्हणजे शो ऑफ. आज जगामध्ये भौतिक तयारी अधिक केली जाते असे आम्हाला पाहावयास मिळतं. मग तुम्ही डीमार्ट पहा, रिलायन्स मॉल पहा, मार्केट पहा, सर्व गजबजलेलं आहे आणि सर्व जगिक आणि भौतिक तयारीचं प्रतीक आम्हाला पाहावयास मिळत आहे. या सणामध्ये, या आगमन समयामध्ये प्रियजनांनो, आपण भौतिक पण तयारी करूया आणि आपले आत्मिक पण तयारी करूया. पूर्वीचे दिवस आठवूया, मिशनऱ्यांच्या दिवसातील ख्रिसमस पाहूया. त्या दिवसामध्ये भौतिक तयारीपेक्षा
आत्मिक तयारीवर भर देण्यात येत होता, आत्मिक तयारीवर अधिक भर दिला जात होता. आणि म्हणून या दिवसामध्ये आपण भौतिक तयारीबरोबर आत्मिक तयारी पण करूया आणि अधिक भर आपण आत्मिक तयारीवर देऊया. प्रियजनांनो, देवाने अब्रामाची मोशेची तयारी केली. जे जुन्या करारामध्ये जे भविष्यवक्ता आहेत, आपण हेजकिएल, डॅनियल, यशिया, इर्मया म्हणतो यांनी आणि होशेपासून ते मलाकीपर्यंत जे भविष्यवक्ते आहेत त्यांनी त्यांच्या काळातील लोकांची तयारी केली देवासाठी. तयारी केली देवाने जुन्या काळामध्ये लोकांची तयारी केली. कशासाठी? लोकांना तयार करावं. कुणासाठी? देवासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची तयारी केली आणि 12 शिष्यांनी जगाची तयारी केली. म्हणून संपूर्ण जगभर ख्रिसमस हा साजरा केला जातोय. आणि भारतामध्ये 52 AD सन थॉमा जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य केरळ आणि तमिळनाडू या प्रांतामध्ये आला आणि तिथं त्याने घोषणा केली, देवाच्या राज्याची घोषणा केली. देवाने लोकांची तयारी केली, लोकांची मनाची तयारी व्हावी देवासाठी. येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची तयारी केली आणि 12 शिष्यांनी जगाची तयारी केली. प्रियजनांनो, परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक संधी दिलेली आहे की हा नाताळ साजरा करण्यासाठी. आता काही नियमावली आलेली आहे की तुम्ही अशा प्रकारे सणवार साजरा करा किंवा सोहळे साजरा करा. ही भौतिक रिस्ट्रिक्शन आहे, पण आम्हाला आत्मिक कोणतंच रिस्ट्रिक्शन नाही आहे. आम्ही जितकी होईल तितकी आत्मिक तयारी करण्याची गरज आहे. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा. स्वर्गाचे राज्य ही संकल्पना मत्तयच्या पुस्तकामध्ये 4 वेळा आलेली आहे, पण लूक आणि मार्क यांच्यामध्ये फक्त कधीच आलेलीच नाही. त्यांच्यामध्ये फक्त देवाचे राज्य आणि स्वर्गाचे राज्य मत्तयमध्ये आणि देवाचे राज्य मार्क आणि लूक या पुस्तकामध्ये 33 वेळा आलेलं आहे. देवाचं राज्य. स्वर्गाचे राज्य म्हणजे काय? देवाचं राज्य, जे राज्य देव चालवतो, असं राज्य. वाईटाच्या परिणामापासून जगाची मुक्तता होण्याचं राज्य. सर्व प्रकारच्या परिमाणापासून, परिणामापासून मुक्त होणारं राज्य म्हणजे देवाचं राज्य. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, या आगमन समयामध्ये असताना तुम्ही आणि मी भौतिक तयारी करूया, तुम्ही आणि मी आत्मिक तयारी करूया आणि अधिक भर आपण आत्मिक तयारीवर देऊया. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. पापांची कबुली देऊया, पाप्यांच्यासाठी क्षमा मागूया आणि वाईटाचा त्याग करूया. आत्मिक तयारी अधिक प्रमाणात या दिवसामध्ये तुम्ही आणि मी करूया. स्तोत्रकथा 51:1-2 वचनामध्ये दावीद करता आत्मिक तयारी करत आहे. तू पुन्हा देवाकडे येत आहे आणि म्हणत आहे, देवा माझ्यावर तू काय कर, दया कर, माझ्यावर तू काय दया कर. हे देवा, तो आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, तो आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. देवाच्या कृपेनं आणि देवाच्या दयेनं या नाताळच्या दिवसामध्ये आहे. स्वतःची तयारी करूया, कुटुंबाची तयारी करूया, मंडळीची तयारी करूया आणि अधिक भर आत्मिक तयारीवर देऊया. कारण देवाने आम्हाला कोरोनापासून वाचवलं, महामारीपासून वाचवलं, पुरापासून वाचवलं, यासाठीच की आम्ही पश्चाताप करावा आणि आमची आत्मिक तयारी करावी. या नाताळबरोबरच जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे द्वितीय आगमन आहे त्याच्यासाठी आम्ही तयार व्हावं. देवबाप करू, या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला तो सहाय्य करू. आपण प्रार्थना करू. हे आमच्या जिवंत देवा, हा सोहळा, आनंद सोहळा, हा क्षण माझ्या आमच्या सर्वांच्या आयुष्यास लाभू दिला, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. वाईल्डर मेमोरियल चर्च आणि ऑनलाईनमध्ये असणारे सर्व माझे बंधू आणि बहिणी, भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगाच्या वेगवेगळ्या भागातून जॉईन झालेले माझे सर्व बंधू आणि बहिणी आणि लहान थोर, प्रभू
या दिवसामध्ये आम्ही स्वतःची आत्मिक तयारी करावी, आम्ही पश्चाताप करावा, आम्ही वाईटाचा त्याग करावा, केलेल्या कृत्याबद्दल वाईटाबद्दल आम्ही ते पाप पदरी घ्यावं आणि वाईटाचा त्याग करून देवा तुझ्याकडे वळावा. आम्ही स्वतःची आत्मिक तयारी करावी आणि शुद्धतेने पवित्रतेने नाताळ साजरा करण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. येशूच्या गोड आणि पवित्रात मागतो बापा, आमेन. शेवटी आपण उपासना गीत नंबर 78 येता येता का बेतलहेमा येता का हे गीत गाऊन आपण देवाला धन्यवाद देऊया. येता येता का बेतलहेमा येता का, येता येता का बेतलहेमा येता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का, तन्मय झाला का अपना आपण भुलला का, तन्मय झाला का अपना आपण भुलला का, या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का, या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का, हृदय भरला का जिकडे तिकडे उरला का, हृदय भरला का जिकडे तिकडे उरला का, ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निशय झाला का, ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निशय झाला का, या हो गाता का हर्षे नर्तन करिता का, या हो गाता का हर्षे नर्तन करिता का, ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का, ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का, येता येता का बेतलहेमा येता का, येता येता का बेतलहेमा येता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का. यावेळेला आपण सर्वजण प्रभूने शिकवलेले प्रार्थना म्हणू आणि शेवटचा आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमचे दररोजचे भाकराचा मास दे, आणि जसे आपल्या अरण्यास सोडले तसे तू आमचे अरण्य आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझेच आहे. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपापला प्रभू येशू याला ज्याने मेलेलातून माघार आणले, त्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुम्हा सर्वासह असो, आमेन. ख्रिस्त
पवित्र शांती सत्प्रीते ते शोभा सौंदर्य माझे जीवने एशो पवित्र तू शुद्ध मच करे तुझे सौंदर्य दिसो या जीवने आ